नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काल बिचुकलेनेच्या घरामध्ये केलं असं आपल्याला तरी दिसलं की बिचुकलेने त्यांच्या मुलावरती हात उचलला होता. हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांनी पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने तिखट प्रतिक्रिया बिचुकलेच्या वागण्यावरती दिलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जनता जी व्हिडिओच्या खाली कमेंट करते ते कमेंट मी तुम्हाला आज वाचून सांगणार आहे की बिचुकलेच्या त्या वागण्याचा जनतेवरती काय परिणाम झालाय आणि जनतेने त्याच्यावरती कशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. शैलेजा असं म्हणते की 100% बिचुकलेने त्यांच्या मुलाला मारले असेल. तो माणूस म्हणून आगाव आहे आणि त्याच्यात मेंटली काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तो असा वागतोय. त्याच्यानंतर मित्रांनो, वृंदा असं म्हणते की बिचुकलेची पर्सनॅलिटी एकदम बेकार आहे. तो इतका कसा काय खालच्या दर्जाला जाऊन वागू शकतो आणि अशा प्रकारे तो त्याच्या मुलाबरोबर कसा काय वागू शकतो. मित्रांनो, इकडे सुनीता असं म्हणते की बिचुकलेने त्या छोट्या मुलीला पण घेतलं नाही, पण मित्रांनो त्यांनी तिला घेतलं होतं. आपण सुरुवातीलाच घेतलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या पत्नीकडे दिलं, पण त्यांनी त्याच्या मुलाकडे जास्त बघण्याचा प्रयत्न केला होता. जास्त त्या मुलीकडे त्यांनी वेळ नव्हता दिला, त्या मुलाच्याच पाठी लागला होता की गाणं म्हण गाणं म्हण. तिचं असं म्हणणं आहे की तिने छोटीला पण घेतलं नाही आणि त्याचा मुलगाही रडत होता, म्हणजेच त्यांनी नक्कीच त्याच्या मुलाबरोबर काहीतरी केलं असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, योजना असं म्हणते की बिचुकले हा हार्टलेस माणूस आहे, त्याला बिग बॉस मध्ये पाहुणा म्हणून आणलाय, तर त्याला प्लीज लवकरात लवकर घरातून हाकलून द्या. त्याच्यानंतर मित्रांनो, सीमाचं असं म्हणणं की त्याची दोन्ही मुलं खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत, पण बिचुकले अत्यंत वाईट माणूस आहे. त्याच्यानंतर जाधव प्रणाली आहे, तिचं असं म्हणणं आहे की बिचुकले हा गेस्ट आहे, तर त्याला लवकरात लवकर घरातून काढून टाका, कारण तो आता इरिटेट करायला लागलाय. मित्रांनो, त्याच्यानंतर दिलीपचं असं म्हणणं आहे की तुम्ही इमॅजिन करा की हे बिग बॉस काय स्टँडर्ड आहे की त्यांनी बिचुकलेला ह्या घरात ठेवलंय, म्हणजे बिचुकले अत्यंत किती वाईट वागतोय. त्याच्यानंतर गणेशचं असं म्हणणं आहे की 100% मारलेलं आहे बिचुकलेने आणि तो बिचुकले एकदम आगाऊ आहे. त्यानंतर अर्चना म्हणते की बिचुकले हा सायको ऑटो, त्याला घरातून बाहेर काढा. त्याच्यानंतर मनालीचं असं म्हणणं आहे की बिचुकलेने जर का खरंच त्याच्या मुलाला मारला असेल तर प्लीज त्याला परागला जसं घरातून बाहेर काढलं होतं तसं त्याला घरातून बाहेर काढा. त्याच्यानंतर राणी इकडे म्हणते की मलाही ते काहीतरी वेगळं दिसलं, म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय तिथं आणि जर का बिचुकलेने तसं केलं असेल तर खूप वाईट घडलं. त्याच्यानंतर ज्योतीचं असं म्हणणं आहे की बिचुकलेच तसं करू शकतो, कारण तो आतापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये ज्या प्रकारे राहिलाय तर त्याच्यासारखा मूर्खपणा तोच करू शकतो. तर मित्रांनो, अशा अनेक कमेंट आलेत आहेत तुमच्याकडून आणि तुम्ही पाहिलेत की लोकांच्या कशा तिकट प्रतिक्रिया बिचुकलेच्या वागण्यावर येत आहेत. काय वाटतं मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल, की खरंच बिचुकलेंनी अशा प्रकारे वागणूक केली असेल तर त्यांना बिग बॉसच्या घरात ठेवावं का नाही ठेवावं, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.